आज आपण आलेलो आहोत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्म ठिकाणी, तेच म्हणजे सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यामधील नायगाव या गावामध्ये। उद्या 3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे, तर आपण ह्या गावचे सरपंच यांच्याकडून जाणून घेऊयात की कशा पद्धतीने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त तयारी त्यांनी केलेली आहे। नमस्कार, मी सुधीर नेवसे, सरपंच ग्रामपंचायत नायगाव। अतिशय आज 2-3 दिवस झाले अतिशय उत्साहाचं वातावरण नायगाव ग्रामस्थामध्ये आहे। सावित्रीबाई फुले यांची 189वी जयंती येथे साजरी करत आपण येथे मोठ्या उत्साहाने साजरी करत आहोत। या जयंतीच्या निमित्ताने येथे अनेक मान्यवर उपस्थित असतात। दरवर्षी जयंती उत्सव साजरा करत असताना मुख्यमंत्री मंत्री महोदय यांचं येथे आगमन झालेलं असतं आणि मोठा जनसमुदाय शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचे सर्व येथे जे सगळे ज महिला पुरुष वर्ग येथे मोठ्या संख्येने दिवसेंदिवस त्यांचे विचार ऐकण्यासाठी या चैतन्यभूमीमध्ये येत असतात। आणि त्या दृष्टीने आत्ताच्या 189वी जयंती आपण जयंतीचा कार्यक्रम साजरा करत असताना बरेच असं जसं आपण एखाद्या गावची जत्रा कशी साजरी करतो त्याप्रमाणे येथील लोकांचं उत्साह निर्माण झालेला असतो। आणि या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सकाळी उद्या 3 जानेवारीच्या निमित्ताने सकाळी सर्व आद्य स्त्री शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मस्थानापासून त्यांच्या तिथून सर्व महिला वर्ग वाजत गाजत ढोल ताशांच्या नादात गजरात 189वी जयंतीच्या निमित्ताने स्मारक स्थळापासून पालखीचे नियोजन केलेले असते आणि तेथून वाजत गाजत पालखी कार्यक्रम स्थळाच्या ठिकाणी जाते। तेथे गेल्या पालखीचे आगमन झाल्यानंतर मान्यवर तेथे साधारणतः 10:30 दरम्यान येतात आणि आल्यानंतर मान्यवर आल्यानंतर प्रथमतः स्मारक स्थळाशी अभिवादन करून कार्यक्रम स्थळाशी येतात। कार्यक्रम स्थळाची आल्यानंतर प्रतिमेचे पूजन पालखीच्या ठिकाणी होते आणि आपलं मनोगत कार्यक्रमाच्या स्थळाच्या ठिकाणी तेथे व्यक्त करतात। आणि या चैतन्यभूमीमध्ये सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून विविध गावोगावच्या ज्योती आणि त्यांचं सावित्रीबाईंचे विचार हे भारतामध्ये अनेक ठिकाणी ज्योत घेऊन तरुण वर्ग जात असतो आणि त्यांचं ते सकाळी आल्यानंतर आमच्या गावातील अनेक तरुण वर्ग त्यांच्या चहापाण्याची नाश्त्याची वगैरे सोय करत असतात। असे स्वयंसेवी संस्था पण गावातील उत्स्फूर्तपणे तरुण वर्ग करत असतो आणि या दृष्टीने मला अत्यंत आनंद होत आहे की अतिशय नियोजनबद्ध आम्ही ग्रामस्थाने काम करत असतो। अगोदरच ज्यावेळेस जयंती येत असते त्याच्या अगोदर 15-20 दिवस ग्रामस्थांची मीटिंग होते। मीटिंगमध्ये कार्यक्रमाचं नियोजन होत असतं, यात्रा गाव कमिटीच्या माध्यमातून पण या स्वरूपात कार्यक्रम होत असतो आणि हा कार्यक्रम जिल्हा परिषद सातारा, पंचायत समिती खंडाळा आणि बार्टी पुणे आणि नायगाव ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून ही 189वी जयंती साजरी होत आहे आणि बार्टीच्या माध्यमातून आपल्या भव्य अशा स्वरूपाचा हा कार्यक्रम येथे आयोजित होत आहे आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहेत। आत्तापासूनच लोक स्मारक स्थळाला येत आहेत। येथे मागच्या वर्षी नेपाळचे विरोधी पक्षनेता पासवान देखील येथे आले होते, त्यांनी स्मारक स्थळाची पाहणी केली। मोठ्या प्रमाणात येथे भव्य असा कार्यक्रम व्हावा असे त्यांची पण इच्छा आहे आणि त्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाचं पण नियोजन आहे की येथे सावित्रीबाई फुलेंच्या जन्मगावी खऱ्या अर्थाने स्त्री शिक्षणाच्या जनक ह्या जन्मगाव आहे आणि येथील चैतन्यभूमीचं खऱ्या अर्थाने जगाने त्यांची प्रेरणा घ्यावी आणि ह्या गावाला मोठ्या प्रमाणात विकास व्हावा असं शासनाचं देखील मनोदय आहे असं